जय जय राम गणेशा, जय जय राम गणेशा, तेजोमय दिन करा, तेजोमय दिन करा, तव प्रतिभेजा साम्राजा तुन, तव प्रतिभेजा साम्राजा तुन, शब्द ब्रह्म प्रभाव प्रेम संन्यास, पुण्य प्रभाव प्रेम संन्यास, एक स प्याला भाव बंधन, एक स प्याला भाव बंधन, अंतिराज संन्यास, अंतिराज संन्यास, नाट्य पंचक सिंधु सिंधु जरा इकड़े पाहू सिंधु हो हे काय भलतच आपलं नावाने हाकामारीत सुटायचं तर काय तुझं नाव टाकू मग तूच उलटी माझ्या नावाने हाकामारीत सुटशील हे पहा भाई साहेबाने विचारलंय त्यांच्या निघण्याची सर्व तयारी झाली का म्हणून येईल तो इतक्यात रामलाल भाई जाणार याचं वाईट नाही वाटत आपल्याला असं कसं माझ्या पाषाण हृदयावर रामलालच्या गत उपकारांचे शिलालेखच तुला पाहायला मिळतील तुझ्या माहेरच्या माणसांचे आणि भाईचे नुसते स्नेहसंबंध असतील पण माझ्यासाठी माझ्यासाठी तो वडिलांच्या ठिकाणी आहे रस्त्याने चालता चालता रामलालचं नाव जरी लक्षात आलं तरी मला एक ब्रह्मांडाचं ब्रह्मांड आठवतं तुला सांगतो मी 16 वर्षाचा असेल माझी प्रवेश परीक्षा उतरण्याच्या आधीच वडिलांनी स्वर्ग प्रवेश केला त्यावेळी रामलाल माझ्या पुढे देवासारखा उभा राहिला रामलाल जाणार म्हणून मला वाईट वाटल्याशिवाय कसं राहील पण सिंधू या संसारात नेहमी परिणामाकडे दृष्टी ठेवून चालावं लागतं आपण अशी दुर्मुखल्यासारखी बसलो आणि समज एकदम रामलाल आला तर ये ये भाई तुला अगदी 100 वर्ष आयुष्य बघ भाई हिची समजूत घालता घालता मला पुरेसं झालंय मला वाटतं मला वकिलीची सनद सोडून देऊन एवढाच उद्योग करीत बसावं लागणार आहे भाई साहेब इथून जायचं कधी थांब भाई इथून जायचं कधी हे सांगण्याआधी पुन्हा इथे यायचं कधी सांग भाऊ खरं सांग हो अगदी अगं मग इतके दिवस सांगत होतो ते खोटच का ताई अगं मी पुष्कळ म्हटलं की अमुकच दिवशी येईन 2 वर्षांनी येईन म्हणून पण संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये परमेश्वराची इच्छा उभी असते कुणाला माहीत 2 वर्षांनी येईन की 2 महिन्यांनी इतकं होऊन कदाचित जाणारही नाही कदाचित येणारही नाही कदाचित ही आपणा सर्वांची शेवटची भेट असेल आई तू ना अगदी पडत मूर्ख आहेस अरे इकडच्या तिकडच्या गोष्टींची धरणं बांधून इतका वेळ मी या गंगा यमुना थोपवून धरल्या होत्या तुझ्या आशीर्वादाने त्यांचा वाहता संसार मनासारखा सुरू झाला बघ अरे वेड्या तुला माहित नाही शास्त्रांची अटक जुगारून सिंधू नदी अटकेपार होणं हे एक वेळ सोपं आहे
बाष्पशक्तीच्या जोरावर महासागराच्या तोडीचा काळा समुद्र, तांबडा समुद्र, पिवळा समुद्र ओलांडणं हे त्याहीपेक्षा सोपं आहे. पण मानसरोवरात उत्पन्न झालेल्या डोळ्यातून बाहेर येणाऱ्या आणि गालांवरच्या गुलाबी समुद्राला मिळणाऱ्या या टिसभर गंगा यमुना तुडवून जाणं हे आजपर्यंत एकाही पुरुषाला शक्य झालेलं नाही. भाई, आमच्या इथं थट्टेला काळ वेळ नाही आणि सुमारही राहते. एक गंगा यमुना सापडायची खोटी, सर्वांसकट वाहून जायची तयारी. हा सिंधू, तुझ्या गंभीर उपदेशाने मला असं सतावून सोडू नकोस. आणखी दोन चार महिने एकदम मूल झालं की त्याला सांगायचं ते सांगो. भाई, तुलाही असंच गमत राहायचंय वाटत. अरे इकडचा स्वभाव तुला लहानपणापासूनच ठाऊक आहे ना. ताई बस अशी, सुधा तू पण बैस रे. का? अरे या बसा 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 या. बोला. सुधा, तुझ्या देखत ताईला मला दोन शब्द सांगायचे. हा, आता तू म्हणशील की सुधाचा स्वभाव मला लहानपणापासून माहितीये, ते अगदी खरं आहे. आणि त्याबद्दलच मला तुला सांगायचंय. हा सुधा म्हणजे या जनसमुद्राच्या गरीब तळाशी सापडलेला एक अमूल्य रत्न आहे. अशी रत्न लाभणं कठीण आणि ती लाभल्यावर त्यांना हाती ठेवणं तर फारच कठीण. सुधाकर बुद्धिवान आहे, फार काय सांगावं, खरोखरच अलौकिक बुद्धिवान आहे. तो जात्याच मानी आहे आणि केवळ स्वावलंबनानं नावलौकिकाला चढल्यामुळे मूळचा मानीपणा हल्ली इतका उग्र स्वरूपाचा झालाय की तो त्याच्या मित्रांना सुद्धा असह्य होईल. तरुण बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची उग्रता या जुन्या माणसांना उर्मटपणाची, अहमपणाची वाटून ते त्याचा उपमर्दा आणि तिरस्कार करीत असतात. म्हणूनच धंद्याच्या पटांगणात त्याचं कौतुक करणारा, त्याला धीर देणारा, त्याचं समाधान करणारा आणि रागाच्या ऐनभरात त्याचा तोल सांभाळणारा एखादा तरी जिव्हाळ्याचा मनुष्य सध्या त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे. झालं, भलतंच बोलून तिच्या मागे आणखी एक काळजी उत्पन्न करून ठेव. पण अरे, दोन वर्षांनी तू परत येईपर्यंत तुझ्याबद्दलची काळजी आणि आता माझ्याबद्दलची काळजी. सर्वांचं सर्वतोपरी रक्षण करण्याची जबाबदारी सर्वसमर्थ परमेश्वरावर आहे. सिंधू, अगर तो परमेश्वर अनुकूल असला तर हजारो कोसांवरच्या खवळलेल्या महासागरात सुद्धा तुझ्या प्रयत्नांवाचून रामलाल सुरक्षित राहील. आणि त्या प्रभूची कृपा एकदा फिरली म्हणजे तुझ्या डोळ्यां देखत तिथल्या इथे तुझे आटोकाट प्रयत्न सुरू असतात. महासागर नको, तो अतर्क्य सामर्थ्यवान प्रभू एखाद्या लहानच्या पेल्यात सुद्धा मला बुडवून टाकेल. खरंय सुधा, जे काय आहे ते या परमेश्वराच्याच हातात. परमगहन ईश काम, परमगहन ईश काम, परमगहन ईश काम, विश्वाजरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम, मनुजा तरी गूढ चरम, मनुजा तरी गूढ चरम, चिरा भेद साधे. परमगहन ईश काम, परमगहन ईश काम. क्रीडा दैवी विराट, क्रीडा दैवी विराट, क्रीडा दैवी विराट, क्रीडा क्षुद्रत्यात, मनुज सृजन क्षुद्रत्यात, मानुषी मानित जन, मानुषी मानित जन, गणन काय त्यासे, गणन काय त्यासे, गणन काय त्यासे. परमगहन ईश काम, परमगहन ईश काम, विश्वासरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम. परमगहन, परमगहन, परमगहन ईशकाम. अरे भा...
भाई तू जे म्हणतोयस ते मला कळतंय, पण ते यांना समजावून कोण सांगणार? चला तो तळीराम येईल इतक्यात पानं मांडायला घ्या बघू लवकर. चला चला लवकर लवकर चला चला लवकर चला चला लवकर. अहो बस बस आधी ओतू तर दे. म्हणे दारू सुटत नाही, एकदा घेतली की सुटतच नाही म्हणे. पण तेवढ्यांना दारू आई अहो सुटत नाही म्हणजे भिषद काय? वगैरा दारू बद्दल बडबडणाऱ्यांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळात कळलेलं नाहीये. बरं मी म्हणतो सुटत नाही असं गृहित धरून चला की एकदा घेतली की सुटत नाहीच, पण तेवढ्यानं दारू वाईट कशी हो? या वगैरे तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात आज ना? हो हो मी आपलं विचारलं. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ती तुम्हाला जन्माची चिकटती की नाही? हो. पण म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलंय का? तशीच बायको. बायको? हा एकदा नुसती गळ्यात माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा अंगाला बिलकतो की नाही? पण म्हणून कुणी बायका करायचं टाकलंय का? मग मला सांगा तुमची पदवी वाईट नाही, ह्यांची बायको वाईट नाही, मग आमची दारूच तेवढी वाईट का? तळीराम अहो ह्या 3 गोष्टींचं एवढं साम्य जमलं म्हणून सर्वांशी तुलना कशी होईल? अहो पदवी आणखी बायको यांचा असा वाईट परिणाम होतो का? अहो सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढे या मदिरेची काय किंमत आहे? अहो भगीरथ प्रेमात काय जीव आहे? प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे. कशी? ऐका कसं ते प्रेमात राजा सुद्धा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवत, पण मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयनीच्या लाथा खाव्या लागतात. हो खाल्ल्यात दिसत चेहऱ्यावर, पण मदिरेमुळे साऱ्या जगाला लाच मारता येते. प्रेमात काही सुचेन असं होतं, पण मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार्य वाढते. प्रेमाच्या नादी सापडलं की रात्रीच्या रात्री झोपे वाचून काढाव्या लागतात, पण मदिरेमुळे रात्रीच काय दिवस सुद्धा झोपेतच जातात. बरं पण मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो तुम्हाला? उत्तम प्रश्न. मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते मद्यपी कधी खोटं बोलत नाही, कारण खोटं रचून त्याला सांगताच येत नाही. तो कधी कुणाची कुणाजवळ चाहडी करत नाही, कारण माग कोण काय बोलला याची त्याला आठवणच नसते. तो कधी कोणाचा विश्वासघात करत नाही, कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवीत नाही. पुढं चोरीच्या बाबतीत तो बेटा अगदीच आजण असतो, म्हणजे एखादी लहानची गोष्ट सुद्धा त्याला दुसऱ्याजवळून चोरून ठेवता येत नाही, फाटडीशी बोलून टाकतो. हे खरं आहे. अहो चोरून प्यायलेली दारू सुद्धा त्याला जिरवता येत नाही. गोष्ट अशी थट्टेवर नेऊ नका. तुम्हाला सांगतो, एकदा आमच्या मद्यपानाच्या बैठकीत आमच्या एका मित्राला चोरी करायची तीव्र इच्छा झाली. बर. आणि त्याने मोठं शिताफीनं माझ्याच बोटातली अंगठी पळवली. बर. दारूच्या नशेत असल्यामुळे पुन्हा त्याने ती माझ्याजवळच ठेवायला दिली आणि वर मलाच बजावून सांगितलं, चोरीचा माल आहे कोणाला सांगू नकोस. बोला. हे छान आहे. या दोघांनाही समाधान. फळ एकाला चोरी केल्याचं आणि दुसऱ्याला सापडल्याचं.
पण तरी राम, हल्ली प्रेमामुळं जो प्रीतिविवाहाचा प्रघात पडतोय त्याला तुम्ही प्रतिकूलच असाल. प्रतिकूल? बिलकुल प्रतिकूल. प्रीतिविवाह रंगभूमीच्या आणि प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाट्यसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीत उतरला की त्याचे पोरखे निम्म्या दरांना सुद्धा पाहायच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात की नाटक हे संसाराचं चित्र आहे. अरे पण मी म्हणतो हल्लीचे संसारच मुळे नाटकाचं चित्र बनत चाललेले आहे. प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा त्याच्या उत्तरार्धाशी काडी इतकाही संबंध नसतो आणि असलाच तर तो काडी इतकाच असतो. प्रीतिविवाह प्रीतिविवाह हा एक द्वंद्व समास असून त्याचा विग्रह वकिलामार्फत करून घ्यावा लागतो. पण दारूमुळं मनुष्याची कर्तबगारी कमी होते हे तर खरं ना. वगैरे हा माझ्या लक्षात आलंय तुम्ही मला असले वेडेवाकडे प्रश्न का विचारताय. का? अरे तुम्ही हातच राखून काम चालवलंय. अहो नाही 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 बघा, आता तुम्ही तितके नवीन नाही. कसं आहे, नवीन घेणाऱ्याच्या अब्रूला आम्ही सुरुवातीचे 4-6 महिने जपत असतो. आणि मग पुढं? पुढं मग ज्याचा त्यालाच अब्रूबद्दल विधिनिषेध वाटण्याचं होतो. कसं आहे, अब्रू कीर्ती या गोष्टींबद्दल आता मला मुळीच चाड नाही. अहो भर चौकात जाऊन जरी प्यायला सांगितलं तरी तयारी आहे माझी. तसे तुम्ही आता तयारच झाला. तुमच्यासारख्याच कार्यकर्त्यांची गरज आहे. तळीराम, वेळ बराच झाला असं वाटतं, मी निघतो. असं वाटतंय? थांबा, एवढं संपवून टाका, कळणार नाही. उरलेलं रुकून टाकेल, काम संपलं. अहो वाटेत जाताना या वासानं कारणाशिवाय त्रास होतो. त्रास होतो? हो. काळजी करू नका, मी तुम्हाला एक मंत्र सांगून ठेवतो. बर. अगे काय करत आहे? मंत्र सांगताय ना? माझ्या बायकोला हाक मारतोय. अगे जरा बाहेर रे भाऊ. आज माझ्या नावानं गीते म्हणून हाक मारली नाही, अजून राग रंग नीट जमला नाही वाटत. गीते यांना जरा बडीशेप आणून दे भाऊ. तुम्हाला सांगतो, तोंडाचा वास मारायला अगदी रामबाण औषध आहे. बर, लवकरच आम्ही इथे मद्यपानाची संस्था काढणार आहोत, तुम्ही पाठिंबा देणार ना? हो. नाही नाही, आम्हाला सर्वच लोकांची मदत पाहिजे. हो, म्हणजे काय अहो, या संसारात आता मला पाशबंद असं उरलाच नाही. वा, उत्तम, चांगलं. चला येऊ मी आता. आता आलात तर मला बाहेर जावं लागेल, त्यापेक्षा तुम्ही निघा. चल जात. दरवाजा तिकडे. हो, दरवाजा इक. अहो रावसाहेबांकडे गेला होता का? अहो बाईसाहेबांचे भाऊ ते पद्माकर दादा त्यांना द्यायला आलेत माहेरी. ते जाणार तू द्या, आज कशाला उगीच गडबड. बर हो, उद्या परवा इथे क्लबची स्थापना करायची आहे. इथे? हो, तेव्हा शक्य तितकी वरगडी मलाच भरायची. घरात काय आहे का? आता घरात तुम्ही नेहमी दोघेच बाकी आहोत. दाग दागिने सामान सुमान मावत नव्हतं घरात. सोन्याच्या राशी रचून वडिलांनी घराची सोन्याची लंका करून ठेवली होती, पण तुमच्या आशीर्वादानं सावकारानं भरल्या घरात राम रचून उठलं. ते मेलं असो. अहो पण मी म्हणते सगळं सगळं सामान कसं विकलं? अगं त्यात काय अवघड होत, निम्म सामान विकलं म्हणून गरीब होत चाललो आणि मग गरीब होत चाललो म्हणून उरलेलं निम्म सामान विकलं. चांगला लिहा वाचायचा नाद होता, पण सारी पुस्तकं सुद्धा विकलीत.
तुला ना दूरदर्शित्व नाहीये. काय नाहीये? स्वच्छ वाणी आहे, दूरदर्शित्व हो नाहीये. अगं भारी किमतीला घेतलेली पुस्तकं गरजवंत वाचकांना पडत्या भावाने देणे याला वाईट कोण म्हणेल? काय तोंडावर तर सरस्वती बसलीये तुमच्या. हो अहो तस्बिरी सुद्धा घरात ठेवल्या नाहीत. जन्मदात्या वडिलांची तस्बीर पण ती सुद्धा चार आणांना विकलीत. अगं मयात वडिलांचं नाव लौकिक वाढला की कमी झाला? अगं आजकाल बाजारात शिवाजी बाजीरावांसारख्या महात्म्यांच्या फार काय देवाधिकांच्या तस्बिरी दोन आण्याने मिळतात. त्यापेक्षा आमचे वडील जास्त होते वाटत. माणसाच्या जन्माला आल्या तेवढंच. सकाळी उठून तुमचं तोंड सुद्धा बघू नये कोणी. तोंड जास्त चालायला लागलं बरं. हो बरं. वाघ म्हटला तरी खातोच, वाघोबा म्हटला तरी खातोच. मी अशी बोलणारच, करून करून करणार तरी काय तुम्ही? काय करणार? काय कराल? काय करणार? काय कराल? मी काय करणार? हे बघ अवांतर वाटाघाट ठेव बाजूला. घरात चुकून मकून दागिना राहिला असेल तर आणून ठेव पुढे. आता हे एवढं मणी मंगळसूत्र तेवढं राहिलंय. अगं मग तेच ना इकडं. अहो अगं उघड्या वागड्या गरीबाला एकच दागिना घातला म्हणजे तो काळ्या कुळकुळीत शरीरावरील पांढऱ्या कोड्यासारखा किळस वाणा दिसतो. आणतो इकडे. आण म्हणतो ना. अगं नवरा बायकोच्या एकांतात याची देवाची सुद्धा ताकद नाहीये. डोकं सांभाळून बरं का. हो हो आम्ही वाघाच्या गुहेत येत आहे. या बसा बसा. या 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 मंडळी या. पगडी संभाळ पगडी संभाळ. काय खा साहेब कुठे राहिला? तळी रामाचा पत्ताच नाहीये. होय अरे हो कुठे गेला? खूप उशीर झाला. पण रावसाहेब तुम्हाला गंमत माहितीये का? काय? नाही आपल्या मंडळींमध्ये एक वक्तशीर माणूस आहे. कोण? वा प्रत्येक बैठकीला वेळेत हजर बसलेत पंक्तीला. तळीरामाला तळीराम. अरे तळीराम अरे किती उशीर. येऊ तर दे. बस 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 बस. बस अरे किती उशीर. हा नाही म्हणजे आज खर तर तू सगळ्यांच्या आधी इथे यायला पाहिजे. अरे आज आपलं मंडळ स्थापन करण्याचा दिवस आणि तुझ्या हातून एवढा विलंब झाला तरी कसा? शास्त्री बुवा आज विलंब व्हायला कारण आहे तसंच झालं. म्हणजे आज एक इतकी वाईट गोष्ट घडली ना की काही विचारू नका. अरे मग विचारले वाचून सांग. खुदा बक्ष ही खरोखरच थट्टेची गोष्ट नव्हे हो. आज आमच्या दादासाहेबांची सनद त्या मुन्सफानं 6 महिन्याकरता रद्द केली हो. काय सांगताय? दादासाहेब म्हणजे आपले सुधाकर पंत. अहो पण सुधाकर इतका शहाणा सालस हे असं असून त्यांच्याकडून असं कारण कसं मिळालं? म्हण्या बापू तुम्ही म्हणता त्यापेक्षा आमचे दादासाहेब चांगलेच आहेत. पण त्यांचा स्वभाव फार तापट आहे ना. तरण्या रक्ताला एवढी उसळी असायची. बरोबर आहे हो. पण आजकाल ते फारच चिडल्यासारखे झाले. पण कारण काय? कसं आहे एखाद्याचं नव्यानं नाव होऊ लागलं की सारा गाव त्याच्या वाईटावरच असतो. त्यात आमच्या दादासाहेबांचं बरं इथं कोणालाच भावत नाही. तर नाही अगदी चहोबोधन चावचाव केल्यामुळे चिडल्यासारखे झालेले आहे. मग मुन्सफांनी मुद्दाम केलं असं तुला म्हणायचंय? ते मुन्सफांची मुळीच चूक नाही. मग अहो असं कोण कोणाचं बोलणं सहन करून घेणार? तुम्ही तरी घ्याल का? नाही झालं काय कुठल्याशा मुद्द्यावर मुन्सफानं ह्यांचं म्हणणं पटेला. बर आता दादासाहेबांनी नीट समजून द्यायला हवं होतं. अहो पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार हो? दादासाहेब तावादानं बोलू लागले. चार चौघाने हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं ह्यांचा सुमार सुटला. हे मुन्सफानं होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफानं असं करणं भाग पडलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त म्हणून 6 महिन्याकरता सनद रद्द केली असं म्हणजे. अहो त्यांच्या जागी दुसरा कशाला हो. मी जरी असतो ना
तरी जन्माचं संसारातून उठवलं असतं. काय एवढा सगळा प्रकार झाल्यावर मग काय हे बिचाराला मरणापेक्षा अपयश खोटं असं होऊन गेलं. शेवटी कसं बसं त्यांना घरी आणून सोडलं आणि तडक इकडे निघून आलो म्हणून थोडा वेळ गेला. अरे 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 फार वाईट गोष्ट घडली. नाही आता खूपच उशीर झालाय आणखी वेळ जायला नको. कामाला सुरुवात करूया. नाव काय ठेवायचं हे बघा शास्त्री व काम आणि बैठक एकत्र सुरू करूया. काय म्हणजे मी काय टाचण्या करून आणली एकदा वाचून दाखवतो म्हणजे सगळ्यांचाच वेळ वाचेल. तर या संस्थेचं नाव आर्य मदिरा मंडळ असं ठेवावं. थांबा काय थांबा काय आर्य मदिरा मंडळ अहो आर्य या शब्दाचा जरा दुरुपयोगच नाही का हा. दारू सारख्या निंदे गोष्टीशी एवढ्या प्रौढ शब्दाची तुलना हीच समजूत दूर करण्यासाठी ही संस्था काढायची आहे. दारूकडे इतका वाईटपणा काय हवा हो. कारण आम्ही दारू पिणाऱ्यांनी आपणहून त्याचा कमीपणा कबूल करायला सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. तिकडे विडीचा धूर सोडणाऱ्यांना पातक नाही. भर सभेत रंगलेलं थोबाड कोणी रंगवून ठेवित नाही. पण एखाद्याच्या तोंडाला जरा दारूचा वास आला की लगेच लोक नाका मुरडतात. मग काव असं का. कारण आपण कोणी तसा नेटाने प्रयत्नच केलेला नाही. आता आता रावसाहेब शास्त्री बुवा यांच्यासारखी मोठमोठाली मंडळी तुम्हाला वेळ आहे. तर हे मोठमोठाली मंडळी दारू पिऊन भर सभात मिरवू लागली सरकार दरबारी वाहू लागली चोहोकडे हात चिरस्ता पडत जाईल आणि मग दिवसेंदिवस चहा प्रमाणे दारूचाही वाटेनासा होणार आहे. वा तळीराम तळीराम तू एक और मनुष्य आहेस. अरे तू बोलू द्या उत्साही मनुष्य आहे बोला असं वाटत माणसाला. तर मंडळाचे उद्देश थोडक्यात असे मंडळाचा प्रत्येक सभासद दारू पिणारा असला पाहिजे. माझी एक सूचना आहे. काय मंडळाचा प्रत्येक सभासद दारू पिणारा असला पाहिजे. वेगळं काय सांगितलं. तर आपण दारू पितो हे प्रत्येकाने चार चौघात बोलून दाखवले पाहिजे. बरं मंडळात अहोरात्र खाण्यापिण्याची सोय तयार असेल. वा आणि हो हे मंडळ मांसाहारालाही उत्तेजन देत आहे बरं का. विचारून घेऊया ना. नाही म्हणजे देशी दारू प्यायला काही हरकत नाहीये ना. हा कंगाल मोठा कंजूस हा. तसं नाही हो म्हणजे इथे आलेल्या प्रत्येकाची सोय व्हायला हवी. काय बरोबर आहे. अरे बरोबर आहे. गोरगरिबांना काय करावं. दारिद्र्याच्या प्रसंगी स्वदेशीकडे सगळ्यांचं लक्ष लागतं. खादी बरोबर. बरं हे मंडळ सरकार दरबारी सतत विनवण्या करीत राहणार की 8:30 कायदा म्हणून सर्रास दुकानं अहो रात्र उघडी ठेवावी. बरोबर. पण मी काय म्हणतो दुकानाला परवान्याची अडकाठी असावीच का. मी काय म्हणतो. काय म्हणावं बोलू द्या. तर आम्ही तिकडे गोव्याला गेलो होतो. अरे अहो बोलू तू त्या माणसा. बोला बोला. हा तर आम्ही तिकडे गोव्याला गेलो होतो. तिकडे कापडवाल्याच्या दुकानी वाण्याच्या दुकानी अहो हे खातं असायचं. आधी नाही का सांगायचं. तेच सांगत होतो ना. बोलू दिलं तर कळेल ना. कसं आहे मंडळ हळूहळू या सगळ्या गोष्टी घडवून आणणार आहे. वा अहो माझ्या डोक्यात अजून भन्नाट कल्पना आहे. तुम्हाला आधीच कल्पना आहे. ऐका तर काय म्हणतोय ते. कसं आहे आमच्या भगीरथासारख्या नवशिक्याला वासाचा मोठा भाऊ वाटतो. नाही तेव्हा बिनधुराची लढाईची दारू निघालेली आहे तशी बिन वासाची प्यायची दारू शोधून काढण्यासाठी मंडळातर्फे शिष्यवृत्त्या देऊन विद्यार्थी परदेशात पाठवून देण्यात येतील. बरं प्रत्येक सभासदानं नवीन सभासद जोडून मद्यपानाचा प्रसार जारीने केला पाहिजे. बरोबर आहे अगदी बरोबर. नाही नाही फार महत्वाचा कलम आहे. काय आजकाल एकंदरीनच सगळ्याच समाजांमधनं हे व्यसन सोडण्याचा खूळ वाढलेला आहे. याला आळा घातलाच पाहिजे. बर आता वेळ फार झालेला आहे. तेव्हा खजिनदार चिटणीस निवडणं पुढच्या बैठकीवर. बर सर्वांना योजना पसंत असल्यास हात वरती करावे. भगीरथ सर्व एका हातावर तयार आहे. तेव्हा काम थांबवूया आणि
कामाला लागूया. उत्साही मनुष्य नाही, कामाला लागा पण घरात सामानाची तोडफोड करू नका. सामान तसं नाहीच आहे म्हणा, सावकाशी नव्हत. घ्या घ्या, चला घ्या घ्या घ्या. ग्लास वगैरे पाठव बघा, सपात करा. दादा साहेब, 24 तास झाले तळीराम, 24 तास मस्तकावर नुसते घणाचे घाव बसत आहेत, काही सुचत नाहीये मला. हो दादा साहेब, तळीराम मला काही सुचेनास झालंय. दादा साहेब, अशा आपत्ती संसारात यायच्याच हो. या असल्या आपत्तींची मी पर्वा करतो असं का वाटतं तुला? मला या अपमानाच्या आपत्ती सहन होत नाहीत. हलकटाने हेटाळणी करावी, लब्ध प्रतिष्ठितांनी छितू करावी, आपल्या वैरांनी समाधानानं हसावं. तळीराम, मी कुबेराची संपत्ती लातेनं जुगारून दिली असती आणि पुन्हा हातानं ओढून आणली असती, पण या अपमानाच्या जाचण्या सहन होत नाहीत. दादा साहेब, उद्या 4 दिवसांनी या सर्व गोष्टींचा विसर पडू. विसर? ती गोष्टच विसर. प्राण जाईपर्यंत या सर्प दंशाच्या वेदना चालू राहणार नाही रे. नुसती आग भडकून तळमळ चालली आहे. आत्महत्या ही नामर्दपणाची गोष्ट म्हणतात ना, म्हणून नाही तर मी. हो दादासाहेब, काय बोलताय? शिवाय आत्महत्येनं मी देहरूपानं सिंधूला अंतरेन. तिच्या तर दुःखाची कल्पना नाही रे तळीराम. नाही तळीराम, शरीराचा नाश केल्या वाचून मरणाची जोड देणारा एखादं विष नाही का? असं विष नाही पण अमृत मात्र आहे. बसा तुम्ही, या या ना, बसा 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 दादासाहेब. खर तर मी तेवढा करता चालवतो होतो. दादासाहेब कसं आहे, तुम्ही 4 चौघांच्या समजुती उराशी बाळगणार नाही आहात, स्वतंत्र बाण्याचे आहात. नुसत्या बोभाट्याने तुम्ही भिणारे नाहीच म्हणून सांगण्याचं धीर करतो. तुम्हाला या सर्व गोष्टींचा विसर पडावा असं वाटत असेल तर त्यावर इलाज आहे. सांगू तो इलाज? म्हणजे तुम्ही रागवणार? सांग रे बाबा, काय वाटतेल तो इलाज सांग. तुम्ही थोडी दारू पिऊन स्वस्त पडून राहो. काय दारू? इतकं दचकण्याचं काहीच कारण नाही. हा म्हणजे व्यसन म्हणून दारू निंद आणि भयंकर हे मलाही मान्य. मग पण आपणाला ती केवळ औषधाकरता म्हणून घ्यायची आहे आणि ती सुद्धा केवढी हो, एवढीच एवढीच आणि एवढी घेतल्याने सवय लागेल अशी धास्ती आपणाला वाटण्याचं काहीच कारण नाही. त्याच्या सवय वगैरेचा बागुलबुवा मला मुळीच वाटत नाही. तेच म्हणतो मी, लौकिक दृष्ट्या माझा सर्व साक्षी म्हणून मला साक्ष देत राहील. हे काय मी चैनी खातर करत नाही. सिंधू आणि रामलालची समजूत. जाऊ दे, जरा आराम खात्रीनं वाटेल ना. अगदी खात्रीनं. हा मग आण. मी काही अशा दुबळ्या मनाचं नाही की मला तिची सवय लागेल. सर्वांची समजूत मला घालता येईल, मात्र माझी स्वतःची समजूत मला यावेळी घालता येत नाही. नाही रे, या यमयातना घडीभर तरी विसरण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आण. हे काय सोबत घेऊनच आलोय. जास्त मात्र भरू नको. एवढा एकच प्याला घ्या. घ्या दादासाहेब, घ्या घ्या. सिंधू जाऊन येतो. अहो, वंस गेलेत भाई साहेबांच्याकडे आणि मला घरात जरा एकटीला करमेनास होत म्हणून म्हणते की आता गेलंच पाहिजे का बाहेर. अगं, जरुरीचं काम असल्याखेरीज कमी असं तातडीने जात असेल. मला गेलंच पाहिजे आता. आणखीन संध्याकाळी फराळासाठी वाट पाहू नका. आल्या दिवसापासून पाहते मी, नेहमी रात्री फराळाला बाहेर असता तुम्ही. अगं, सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते 4 चौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं. आता कोणाच्या तरी घरी फराळाचं होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी उठून घरी तर यायचं नाही. आताच्या रात्री 2-2 वाजेपर्यंत बसावं लागतं. आणखी एक बोलू का? हल्ली बोलणं जरा त्रासिकपणाचंच होतंय. बाळाचं सुद्धा कोडकौतुक पूर्ण होत नाही.
तुझ्याशी बोलणं मोठं पंचायतीचं काम आहे बुवा. कसं सांगू तुला, माझं तुझ्यावर अगदी पहिल्यासारखं प्रेम आहे म्हणून. आणि बाळाच बाळाचं कोड कौतुक कोण पुरवत नाही. हा ओ निजा, शांतपणे निजा. बाळाचं कोड कौतुक मी अगदी मनापासून पुरवतो हे आता वेगळं सांगायला हवंय आणखीन. हा चल रडू नको, उद्या मुदत संपून सनद मिळायचे मग काम संपलंच म्हणायचं. येतो. आणि हा रामलाल येईल इतक्यात. लढाई मुळावर आल्यामुळे त्याला इंग्लंडहून तसंच परत यावं लागतंय. त्याच्या समोर असा त्रासिकपणा दाखवू नकोस. अच्छा देवा, आता माझी सारी काळजी तुलाच. लागे हृदय हुर हुर अजी लागे हृदय हुर हुर अजी लागे हृदय हुर हुर. अजी लागे हृदय हुर हुर सुख विषय गमती न चमज सुख कर सुख विषय गमती न चमज सुख कर.
सुधा सुधा भाई बस ना आत्ताच जाणं झालं रोजचंच सांगणं कामासाठी बाहेर जायचं आणि फराळासाठी वाट नका पाहू काय चमत्कार आहे कळत नाही सनत तर तूर्त रद्द झालीये हा पैशा पिशाच्या जर अडचणीत नाही ना कदाचित मानी स्वभावामुळे नाही बोलायचा तो कुणाजवळ नाही रे बाई सनत गेली हे कळल्यापासून बाबांनी मोकळ्या मुठीनं पैसे पाठवायला सुरुवात केली पैशाची अडचण नाही रे भाई काहीतरी वेडं वाकडंय बघ माझं मनच मला सांगतंय रे ताई अगं काय हे वेड्यासारखं धीर धर एक दोन दिवसात चौकशी करून खरं काय ते शोधून काढतो मी कशात काही नाही आणि उगाच रडत बसणं म्हणजे काय झालं भाई अरे पण ते बाळाला बघ भाई पण अरे तू आधी बाळाला बघ भाईसाहेब गीताबाई भाईसाहेब ताईसाहेबांचं आताचं बोलणं मी ऐकलं आणि जीव अगदी कळवळून गेला बोलल्याखेरीस राहावे ना म्हणून अगदी धावत आले बघा गीताबाई हो हो दादासाहेब काय करतात कुठं जातात कुणाबरोबर जातात सारं मला माहित आहे काय करतात सांग पाहू अहो काय सांगायचं कपाळ आताशा त्यांना प्यायला सुरुवात केलीये अहो दारू प्यायला काय दारू गीताबाई तुम्ही खात्री ना म्हणता अहो खात्री कसली डोळ्यांदेखाच्या गोष्टीसारखी गोष्ट मला माहितीये आमच्या घरातल्यांनी इथे नका बोलू सिंधूने एखादा शब्द ऐकला तर ती आपल्या जीवाचा अनर्थपात करी तुम्ही व्हा पुढे मी आलोच अरे रे चांडाळा दुर्दैवा काय केलं से वसुधा तल रमणीय सुधाकर व्यसन घनती मिरी बुडविसी कैसा व्यसन घनती मिरी बुडविसी कैसा वसुधा तल रमणीय सुधाकर सृजनी जया परमेश सुखावे सृजनी जया सुखावे नाशुनी त्या तुझसी मोद नृशंसा नाशुनी त्या तुझसी मोद नृशंसा वसुधा तल रमणीय सुधाकर व्यसन घनती मिरी बुडविसी कैसा वसुधा तल रमणीय सुधाकर ग
घ्या सुधाकरराव घ्या. नको मला मला बास होता. वा बास म्हणजे अहो घेतलंच पाहिजे. मला आता आटोकाट बेताची झाली आहे आता पुरे. सुधाकरराव मंडळींचा बेरंग होतोय. अहो घ्या सुधाकर. अहो उद्या तुम्हाला तुमची सनद परत मिळणार आणि आज तुम्ही असे चोरट्यासारखं काम चालवलं. सुधाकर तुम्ही आम्हाला आमच्या धाकट्या भावासारखे आहात आणि आमचं सांगणं मोडायचं म्हणजे झालंच म्हणायचं काय. बाबा द्या पण हा शेवट जा. सुधाकर आम्ही तुमचे खरे मित्र आणि आमच्या असं बाहेर वागता तुम्ही. तुमचे ते खरे मित्र म्हणवणारे तुमची सनद गेली म्हणून कुचेष्टा करतायत आणि सनद गेली म्हणून तुम्ही दारू प्यायला सुरुवात केली अशी गावभर निंदा करत सुटले. सुधाकरराव उद्या सनद सुरू होत त्यांना जबाब द्या. नुसता जबाब द्या. भर कचेरीत खेटरानं पूजा करतोय एकेकाची पाजी लोक. नाही नाही दादासाहेब तुम्ही उद्या दारू पिऊनच कचेरीत हजर व्हा आणि घ्या खबर की गुलामांची. दारू पिऊनच कचेरीत जातो आणि घेतो हातात पायातला. हिंमत आहे माझी. शाबास दारू पिऊनच जा. सुधाकर उद्या तुम्ही दारू पिऊनच कचेरीत जा मग तुमची सनद कायमची रद्द झाली तरी चालेल. आम्ही आम्ही तुम्हाला नोकरी देऊ. काय हे घ्या वचन. हे सगळ्यांनी द्या रे वचन. माझं पण वचन. सुधाकर आता माघार नाही. माघार घ्यायची माझ्यात हिंमतच नाही. मी आत्ता कचेरीत जायला तयार आहे. मी आता बस आता आपण असंच करायचं. उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत सारखं असं पित राहायचं आणि सुधाकराला तसाच कचेरीत घेऊन जायचं. पसंत आहे कल्पना. ए भर एक प्याला. नको मी आता बेशुद्ध होईन. अरे आम्ही जीवाला जीव देऊ. अरे आम्ही पण बेशुद्ध होऊ. फार नाही हो एवढा एकच प्याला. भगीरथ थोडा वेळ आपण इथेच बाजूला उभे राहू. अहो पण आपल्याला यायला उशीर झालाय आज. भाऊ इकडे आलो. आलो काय झालं तुला रडायला. अरे रडू नको नाही तर काय करू. रडू भाऊ मला जास्त चढली आहे. मग काय करू म्हणतोस. मग मला आणखीन पाच. अरे आता काय झालं पूर्ण रडायला. अरे रडू भाऊ आता मला चढतच नाहीये. मग मर. भगीरथ पहा या एकेकांच्या लीला. अहो आश्चर्यानं माझ्याकडे काय पाहता भगीरथ. मगाशी आपल्याजवळ खोटं बोललो त्याबद्दल क्षमा करा. पण मी मद्यपी नाही. माझ्या मित्राला जो या शहराची केवळ शोभा त्या सुधाकराला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी आपल्याबरोबर इथे आलो. आपली फसवणूक केली याबद्दल मला क्षमा करा. दारू खराब चीज आहे. दारू ही भिकार वस्तू आहे. दारू ही वाईट गोष्ट आहे. अरे मन्या काय बोलतोय. अरे मी चळवळ करतोय. मद्यपान निषेध करतोय. निषेध करू नकोस. मद्यपान कर. दारू खराब चीज आहे. दारू हे मद्यपान आहे. दारू हा निषेध आहे. दारू ही चळवळ आहे. मन्या संभाळ संभाळ भडकत चाललायस. दारू अशुद्ध आहे. दारू अधर्म आहे. दारू धर्म बाह्य. दारू प्रायश्चित्त आहे. आता जर तुझं तोंड बंद केलं नाहीस तर तुला प्रायश्चित्त भोगावं लागेल. दारूमुळे मनुष्य असंबद्ध बडबडू लागतो. मी असंबद्ध बडबडतोय. तू मुळीच असंबद्ध बडबडत नाहीयेस. मुळीच नाही. मी खरं बोलतोय दारू वाईट आहे. मुळीच नाही. अरे दारू चांगले असं तू म्हणतोयस. अरे अरे एकमेकांशी बोलण्याच्या नादात तुम्ही दोघ जण आपापली बाजू बदलून लढताय. तू थांब. आपण असं करू आपण पुन्हा पहिल्यापासून लढू. हा
मी कुठं होतो? अरे इकडं होतो. भगीरथ, अहो प्रेमभंगाचा ताप चुकवण्यासाठी या गोठणीवर येऊन तुम्ही विसावा घेता. अरे पुन्हा रडायला काय झालं? अरे रडू नको, आता काय करू? दारूच्या सद्गुणांचं किती मोठं चित्र आहे. अरे याचा फायदा घेऊन पुरुषांप्रमाणे आमच्या स्त्री वर्गाला आपली उन्नती करून घेता येत नाहीये. एवढं दुर्भाग्य. याला कंठ फुटला. या सुधारकांना ना बायकांचे देवारे माजवण्याची फार मोठी हौस. बुलाबक्ष, अबलांवर अन्याय होतोय. यवन आहात, मुसलमान आहात, अरे स्त्री जातीचा काही अभिमान धरा. बोला बोला. बायकांना आत्मा नसतो. बोला. वा 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 वा. उदा बघ, आज पासून मी मुसलमान झालो. अरे अरे, कोणीतरी ही शेंडी उपटून माझ्या हनवटीला चिकटवून मला दाढी दीक्षित करावे. उदा बघ, आज पासून आपण पगड भाई झालो. हळू हळू हळू. संस्कारानं पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू मुसलमानांचा वैर सुद्धा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटत. पहा या कंगालांचा किळसवाणा प्रकार. रोज सुरुवातीपासूनच यांच्या बरोबर पीत गेल्यामुळे हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधी लक्षात आला नाही. भगीरथ, पहा या प्रेतांच्याकडे, यांच्या बरोबर तुम्ही पीत बसता. अरे हतभागी माणसा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुद्धीचा आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून बोलतोय. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास. आणखी या नरपशूंप्रमाणे पतित झालास? दारू खेरीस दुसरा मार्गच सापडला नाही का? अरे दीनहीन पंगू अनाथ अशी आपली भारत माता तुम्हा तरुणांकडे मोठ्या आशेनारे पाहते. प्राणी ग्रहणा वाचून रिकामा असलेला तुझा हात, अरे जन्मदात्री स्त्री जात गुलामगिरीत पडलीय. लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळतात. कोट्यावधी माणसांसारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत. त्या बुडत्यांपैकी कोणाला तरी जाऊन हात दे. झणी दे करया दीना, झणी दे करया आदीना, झणी दे करया आदीना. प्रेम जला तुर मृतशा, प्रेम जला तुर मृतशा, ते जलते या बांछातरी उपकार मधुचा, बांछातरी 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 उपकार मधुचा. या करी संत तपाना, धणी दे करया दीना, धणी दे करया आदीना, धणी दे करया दीना. प्रेम जला तुरमृतशा, प्रेम जला तुरमृतशा, दे जलते या मीना, धणी दे करया दीना, धणी दे करया, धणी दे करया, धणी दे करया. रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणाऱ्या परमेश्वरा, मी अजाण आहे, वाट चुकलोय, यापुढे मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारत मातेचा दासानुदास झालाय. भगीरथ, काय गडबड लावलीये? हाम त्याला एक ये भगीरथ. ये मित्र हो, माझ्यासाठी हे कष्ट घेऊ नका. का? आजपासून हा भगीरथ तुम्हाला आणि तुमच्या दारूला पारखा झाला. अरे काय वेडेपणा लावलाय? फार नाही, मंडळींच्या आग्रह खातर एवढा एकच प्याला. एकच प्याला, एकच प्याला, एकच प्याला.
घास घेरे तान्या बाळा गोविंदा गोपाळा भरवी यशोदा माई सावळा नंद बाळ घेई घास घेरे तान्या बाळा घास घेरे तान्या बाळा टाकू वाळून मुख चंद्रा वरुणा गोविंदाग्रजाचा उरला सुरला घास घास घेरे तान्या बाळा चला झालं बरं आता बरं झालं तुम्ही आलात गीताबाई जरा झोपवता का त्याला गीताबाईंना बघितल्याबरोबर लागला की हसायला गीताबाईंबरोबर भटकायला मिळतं ना ताईसाहेब हा हो काय झालं भाईला सकाळपासून दोन तीन वेळेला बोलावणी झाली येतो येतो म्हणून अजून का बरं येईना मला आपलं भलतंच स्वप्न पडायला लागलं हो ताईसाहेब तुम्ही उगीच काळजी करता झालं अहो कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसलं म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धा अंगी लागायचं नाही काही म्हणा काही सांगा माझ्या मनाचा आपला धीर सुटल्यासारखा झालाय हो अहो पण काळजी करण्यासारखं तसं काही झालंय का नुसतं तर्कनं तर्कच वाढवायचे का सगळं कसं जितल्या तिथं आहे आपदा चंद्रासूर्यासारख्या वेळा सांगून येत असतात का बरं व्हायचं ते जपातपा नव्हतं अहो एकेकांच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे जीवाला कसं सरका बसतो अगदी मन चिंती ते वैरी चिंती ना तशातलं चाललंय तुमचं ताईसाहेब सिंधू भाईसाहेब बरं झालं तुम्ही आलात ताईसाहेब हे पहा भाईसाहेब आले भाईसाहेब या पहा ताईसाहेब कशा एकसारखे रडतायत त्यांना चार धीराच्या गोष्टी सांगून त्यांची जरा समजूत घाला पाहू भाई काही कळलं का रे तुला काही भिण्यासारखं नाही आहे ना असा मुकाट्यानं का उभायस काय झालं भाई सांग ना रे मला ताई अगं अशी घाई करू नकोस लहान मुलं साखळीचा एक खेळ खेळतात तो पाहिलायस ना जसजसा खेळ वाढत जातो तसतसं मुलाला मूल जोडून त्यांच्या साखळीला जल्दीची चाल करता येत नाही तसंच या संसाराचंही आहे संसार वाढू लागला म्हणजे अडचणींमागून अडचणी वाढून जबाबदारीमुळं मन जडावत जातं आणि मग बालपणीचा चंचलपणा टाकून देऊन मनुष्याला प्रत्येक बाबतीत धीम्या पावलानं चालावं लागतं भाई असं का रे बोलायला लागलास भाई माझे प्राण आता कंठाशी आलेत रे जिथेपणे काय ऐकायचं ते मला एकदा ऐकून तरी घेऊ दे सांग ना भाई ताई तुला काय सांगू सुधाकराला दारूचं व्यसन लागलंय काय देवा हे काय सांगायचं माझ्या कपाळी आणलंस दारू हा अमंगल शब्द या मंगल देवते पुढे मला उच्चारावा लागला भाई अरे काय ऐकते मी सिंधू ताई शांत हो भाईसाहेब भगीरथ भाईसाहेब अहो अनर्थ झाला सुधाकर मद्यपान करूनच कचेरीत गेला वाटेल त्याला वाटेल तसं बोलू लागला म्हणून मुन्सफानं त्याची सनद कायमची रद्द केली अनर्थाच्या परंपरेला तुम्ही आता तयार असलंच पाहिजे अरे काय चाललंय सुधा काय रडारड चाललंय घरात सनद गेली म्हणून अरे नामर्द बायको आहे तुम्हाला गर्दी म्हणून सुधाकराला आत येऊन निसवा हो सनद गेले तरी हरकत नाही मी नामर्द नाही अरे मर्द सनद नामर्द ताई
सुद्धा समाधान इथून नाहीस झालं. अहो तर दादा साहेब ते ताई राम असाच असा चालता हो इथं पर या घरात पुन्हा पाऊल टाकशील तर खबरदार. चल निक. अरे निक. अरे चल निक. गिदे जरा बाहेर रे भाऊ. अगं बाहेर रे म्हणतो ना. हे बघ आज मंडळाची वर्गणी भरायची आहे. घरात आसन असेल तर पटकन घेऊ नये. अरे अरे आणलंच नाही काही. घरात आहे का आता कपाळ तुमचं? झाडून सारून घर स्वच्छ आरशासारखं करून ठेवलंय. अहो जिकडे पाहाल तिकडे तुमच्या रूपाची अवकळाच दिसेल. खोटं बोलतीस तू. दागदागिने काहीच नाही करत. अहो नाही नाही नाही. आता काय कपाळ फोडून घेऊ का तुमच्या पुढं? पुन्हा खोटं बोलतीस तू. काहीच नाही तुझ्याजवळ. एवढं कुंकू कपाळावर तुमच्या नावाचं बाकी राहिलंय. हे एकदाच घ्या आणि त्या कलालाच्या कपाळाला लावा आणि घ्या शेवटचा घोट बायकोच्या आणि संसाराच्या नावानं. म्हणजे तुम्ही सुटलात आणि मी पण सुटले. काय बायकोची जात आहे बघा. गीते माझी अमर्यादा होते. मर्यादा ठेवायला काय गुणांचे दिग्विजय लागून गेलात? स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं, दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळं केलं. अहो घरात चूल खंड थंडावलंय. तिथे माझी अडलव की तुमची? काय बेमुरवत बाजार बसू आहे. घेऊ का नरड दाबून जीव. मी दारू पितो म्हणून माझी अशी अमर्यादा करतेस? तुला पालती पडून तुलाच दारू पाजतो. आता दारू तरी पी नाही तर घरातून चालती तरी हो. नाही तर जुन्या बाजारात नेऊन लिलाव पुकारून आड गिरायकाला फुंकून टाकेन. तोंडच्या गोष्टी असतील अगदी. वरूनच उतरले पाहिजे तुमचे. स्वतः खातिरात खोळतात ते कमी नाही का झालं? पितेस की जातेस? जातेस की पितेस? त्या दादासाहेबांची तिथं लावालावी करून मला त्यांच्या घरी जायला बंदी केलीस. आता घे दारूचा घोट. घे दारूचा घोट की घेऊ नरडीचा घोट तुझ्या. देवा नको रे या घरात राहण आता. अगं बेस्त राही गेलीस सर. तुझ्या नावानं आंघोळ करून मोकळा होईन. आता ये पुन्हा या घरात. नाही तुला उभी ठार केली तर नावाचा तळी राहणार नाही. जाऊन राह तुझ्या आता ताई साहेबांच्याकडे. तळीराम तू असं का बोलतोयस की मला या घरात काही किंमत नाहीये म्हणून? अहो दादासाहेब खरंच तुमची या घरात काय किंमत आहे? कोण आहात तुम्ही दादासाहेब? तळीराम तू मला दादासाहेब का म्हणतोयस? तू मला दादासाहेब म्हणू नकोस. तू मला सुधाकर म्हण. तू मला सुधा म्हण. सुधा? अहो नाही म्हण. आम्ही तुम्हाला काय सुद्धा म्हणावं? म्हण रे. अहो तुमची लायकी मी जाणतो. तुम्हाला सुद्धा म्हणणारे थोर लोक निराळे आहेत. कोण आहेत ते थोर लोक? मला सुद्धा म्हणणार कोण आहे? माझ्या घरात मला अरे तुरे प्रत्यक्ष माझ्या घरात. तुमचं घर? हे तुमचं घर नाही दादासाहेब. हे तर रामलालचं घर आहे. रामलालचं? त्याची काय किंमत आहे?
हिम्मत आहे म्हणून तर त्यानं आम्हाला या घरात यायची बंदी केली. आम्ही तुमचे जीवाभावाचे दोस्त आणि आम्हालाच या घरात यायची बंदी. त्या रामलालला बंदी केली मला. मी रामलालला बंदी करतो या घरात पाऊल ठेवू नको म्हणून सांगतो. घर माझं आहे. हो बरं तुमचं ऐकेल. बाईसाहेब त्यांना नकुल. तो आमचा बंदोबस्त करणार आणि आम्हाला लात मारून घराबाहेर घालवणार. सगळे पाजी चोर हरामखोर लोक आहेत. एकेकाला लात मारून हकलून देतो ते बरे जातील. अहो पैसा त्यांचा, घर त्यांचं, सगळं त्यांचं. अरे मी लात मारेन तिथं पाणी काढेन. मला कोणाचा पैसा नको. मला थोडीशी दारू हवी आहे. दारू आण. साहेब या घरात तुम्हाला दारू पितांना पाहिलं तर भाईसाहेब मला काय म्हणतील. काय म्हणतील. सिंधूच्या देखत भरून दे. कोणी एक अक्षर बोललं तर मी पाहतो. सिंधू गीता रामला सगळे बाहेर बाहेर. काढ काढ पहिला काढ. तू म्हणताय काढ. अहो काढ. हो काय करताय हे. एक अक्षर बोलू नका. मुकाटाने उभा राहा आणि तळेराम भर पेला. भरून टाक. तुम्ही अगदी नर पशु आहात. अहो दोन्ही डोळ्यांची भीड मरवत लाज लज्जा काहीतरी का तुम्हाला. बघा दादासाहेब बायका आम्हाला शिव्या देत आहेत. गीता सिंधू लाज मारे गेला. महाराज लाज महाराज. हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं मी. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडणारा मर्द मी. तुम्ही सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड. तळीराम तळीराम तू माझा भाऊ आहेस. तू माझा देव आहेस. तू माझा बाप आहेस. तू तू सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड. तोडून तोडून टाक. काय करताय हे. ए तळीराम आधी तिचं मंगळसूत्र तोड मग माझं जानव पण तोडून टाक. अरे मग तूच काय तोडणार. तोडून टाक. आम्ही तुमचे शब्द वर आहोत. तोडून टाक. तळीराम काय झालं. बेशरम निर्लज्ज माणसा सिंधू. तळीराम इकडे कसा आला. तू कसा आलास या घरात. चाल माझ्या घरातून चालतो. चाल तू आधी माझ्या घरातून चालतो. माझ्या घरात येऊन सिंधूची संगनमत करतो. तुमची सनद गेली तर यानं बाईसाहेबांना अशी मिठी मारली. जीभ छाटून टाकेल तुझी. तू माझ्या डोळ्यासमोर उभा राह. लोक चालतो इकडनं. अरे चालतो तू. छे 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 हा तर बेताला अनर्थ आहे. सिंधुताई या उपर तू या घरात राहणं योग्य नाही. हा शुद्ध नरकवास आहे. पैसा पैसा बोलतोय दादासाहेब पैसा. चले जाओ सुधा. सिंधू तू पण चले जाओ. मला कोणाची गरज नाही. तळीराम तू ठीक आहे. ताई या घरात पाणी प्यायला सुद्धा थांबू नकोस. चल भाई या घरातून कुठे जाऊ म्हणतोस. कुठेही या नरका बाहेर कुठेही. हा नरक हे पाय जिथं आहे तिथं नरक. या पावलांविरहित मला देवादारी सुद्धा नरकवास घडेल. 14 चौकड्यांच्या राज्यात राहून रौरवाची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दुःखात दिवस कंठित मी या पायांजवळची अष्टोप्रहर बसून राहील. हे पाय जिथं आहेत तिथंच माझा स्वर्ग. तिथंच माझे वैकुंठ आणि तिथंच माझा कैलास. कशी या त्या झोपडाला. कशी या त्या झोपडाला पडाला. कशी या त्या झोपडाला. कशी या त्या झोपडाला. मम सुभग शुभ पडा. बसे पादयुग जिथे हे
स्वर्ग ते थराहे कशियात झूप डाला पडाला कशियात झूप डाला नरक ही घोर सहकाता 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 हो स्वर्ग मनाता स्वर्ग मना स्वर्ग मना स्वर्ग मनाता स्वर्ग मनाता स्वर्ग मनाता कशियात झूप डाला पडाला कशियात झूप डाला कशियात झूप जुगारून देईन तुला पहा पहा ताई अजून तरी या पायाचा मोह सोड तू अपवास सिंधू तुला या घरात राहायचं असेल तर या हराम खोराला अटीकडनं आकलून दे सुधा या चोरांच्या घरातला एक पैसा सुद्धा माझ्या घरात आणायचा नाही असं असेल तर तू इथं राहाब अशी शपथ घ्यायला लावा आणि मगच या घरात राहायची परवानगी द्या शपथ घ्या आईसाहेब शपथ घ्या ऍम्ब्लेटच्या बापासारखा मी तुम्हाला इशारा करतोय शपथ घ्या त्रस्त संबंध शांत राहा सिंधू शपथ घे नाही तर आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो मला कोणाचा पैसा कोणाचं काही या घरात आलेलं नको आहे शपथ घे आपल्या पायांवर हात ठेवून शपथ घेऊन सांगते हा जन्म हाल सोशीन काबाड कष्ट करेन पण दुसऱ्याच्या कष्टाची कवडी म्हणून या घरात येऊ देणार नाही आपल्या दोघांच्या कष्टाविरहित साऱ्या जगातील धनदौलत आजपासून मला शिवनिर्माल्य आहे सत्यवदे वचनाला नाथा सत्यवदे वचनाला नाथा स्मरुनी पदाला या सुर विमला स्मरुनी पदाला या सुर विमला स्मरुनी पदाला या सुर विमला स्मरुनी पदाला या सुर विमला
वित्त पराजित मानी विष सम 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 स्पर्शिन ना कधी मी त्याला स्पर्शिन ना कधी मी त्याला स्मरुनी पदाला या सुर विमला स्मरुनी पदाला अगं काय भलतीच शपथ घेतलीस तू शुद्धीवर तरी आहेस का या रौरवात राहून अन्नाला मोदात होऊन याच्या शिव्या शापात जळून उभ्या आयुष्याची राख रांगोळी का करायची आहे राख रांगोळी काय म्हणून माझ्या देवासाठी जळून गेले तर माझी राख रांगोळी होईल इकडची अशी अवस्था घरात हा प्रकार अरे भाई आता तर मला डोळ्यात तेलवात घालून बसायला पाहिजे इकडच्या जीवासाठी पडतील ते काबाड कष्ट नको का उपसायला पण एखाद्या दिवाण्या दारूबाजासाठी भाई भाई या घरात असं अमंगल मी तुला बोलू देणार नाही पतिव्रतेच्या कानांची अमर्यादा होते पतिव्रतेला नाती नसतात ती बापाची मुलगी नसते भावाची बहीण नसते मुलाची आई नसते देवा ब्राह्मणाने दिलेल्या नवऱ्याची ती बायको असते सिंधू बायको असते बायको असते माझी या हराम घोराला इकडनं अकलून दे आधी भाई ऐकलंच नाही माझ्यावरची माया ममता सोडून आल्या पावली परत चला गेले नाही अजून खोटी शपथ घेतलीस तू सुद्धा अरे भाई गेले पंचप्राणांच्या परमेश्वरा मी नाही घेतली हो खोटी शपथ सिंधूचा सगळ्या जगाशी संबंध तुटला
आता आपल्या दोघांच्या कष्टाविरहित एक कप्पर दिखा देखील घरात आणेना तर आपल्या पायांची शपथ आहे. श्रीराम भरत पेला राजरोस. गीताबाई बसा आम्हा, एवढे चारच कागद मोडायचे राहिले, थोडा उशीर झाला तर चालेल ना? अहो सावकाश होऊ दे, हवं तर मी लागू कागद मोडायला. नको नको, अगदी नको, माझी शब्बत आहे तुम्हाला. ताईसाहेब का बरं नको म्हणता, नेहमी तुमचं असत, मी जरा हात लावू लागले की मोडता घालता लागलीच. गीताबाई तिकडच्या पायांवर हात ठेवून मी शपथ घेतली आहे ना, दुसऱ्याच्या कष्टाची कवडी म्हणून या घरात येऊ देणार नाही अशी. अहो दुसऱ्याचे कष्ट वर्ज्य आहेत ना आम्हाला. आईसाहेब काय बरं म्हणावं तुम्हाला, अहो तुम्ही असे कष्ट करायचे आणि आम्ही धोंड्यासारखं जवळ बसून हे डोळे फोड करायची, माझ्या जीवाला काय वाटत असेल बरं? तुम्ही थोडं का करतात आमच्यासाठी, अहो असं कोण कोणासाठी खपत असतं? गीताबाई असं काम रोज कुठून आणलं म्हणजे डोंगरावडे उपकार होतील तुमचे आमच्यावर. ते सुद्धा समाधान मेला देवानं ठेवलं नाही. आवाज काम आणण्यासाठी सारा गाव हिंडले पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही. गीताबाई अहो आपलं दैव खोट, देवाला काय वाकडं लावायचं तिथं, दुसरं कसलं काम नाही का हो मिळण्यासारखं काही? आता दुसरं कसलं बरं काम पाहावं म्हणजे कुठलं का असे ना, घरच्या घरी करण्यासारखं काही काढा म्हणजे झालं. दळण दळण नाही का मिळणार कुणाचं, म्हणजे ते बरं ना आपलं घरच्या घरी करायला. दळण अकुबाई ताईसाहेब अहो काय बोलतं सांगितलं हे, अहो दळायचं सोपं काय ते, कुळवड्यांच्या बायका चांगल्या धडधाकट पण त्या देखील उरी फुटतात आणि तुमच्या अर्धपोटी कसं व्हावं ते? रित्या पोटी कंबर कसून आला दिवस साजरा करायला हवा ना. गीताबाई माझं ऐका तुम्ही, खुशाल कुठं दळण मिळालं तर घेऊन या, हा दुसऱ्यासाठी करायचं आहे का बघाल ना कुठं? बघेन बापडी, हिला जर सटला मग काय करायचं? बरं ताई साहेब हां, आवाज दोन दिवस सांगेन सांगेन म्हणते पण मेली आठवणच भारी धड. हे बघा मी सांगेन तिथे याल का? कुठे यायचं सांगा ना. अमृतेश्वरी. तिथं कशाला? अहो तिथं 4 दिवस लक्ष भोजनं झाली आहेत, तुम्ही तिकडे आलात तर गोडाधोडाचे 2 घास तरी पोटभर जेवायला मिळतील. तुम्हाला असं उपाशी तपाशी पाहिलं म्हणजे माझ्या की नाही पोटात तटातट तुटतं अगदी. हो ताईसाहेब, ताईसाहेब भाऊ भोळ्या भावानं बोलून गेले मी आपली पण तुमच्या जीवाला ते लागलं. नाही बरं वाईट वाटलं मला गीताबाई, अहो माझ्याही मनातून यायचं होतंच की हां, पण हे चुनेरा आड करून 4 चौघात कसं बाहेर यायचं? अहो मग गीताबाई दळणाचं बघाल ना तुम्ही, पुन्हा गप्प बसला. तुमच्या देव स्वभावाला काय म्हणावं ताईसाहेब, अहो 7 जन्मांच्या पुण्यवंतांनी सुद्धा तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं आणि आमच्या घरच्या सारख्यांनी तुमच्याबद्दल दारू सारखं अभद्र. तो देव मेला कुठे दाडी मारून बसलाय की दारू बिरू प्यायलाय कोण जाणे, एरवी यांच्या जीभा झडून कशा जात नाहीत त्या? गीताबाई आपण असं बायकाने बोलू नये हो, नवरा म्हणजे देवासारखा. देव हे हो कसले देव, अवे दारू पास देव, आज कुठे गटाराच्या गंगेत व्हायचंय तर उद्या आणखी कुठे लोळायचंय? असं नका हो अभद्र बोलू, हो देवा ब्राह्मणाने दिलेला नवरा. देवानेच मुली आता तशा लाज सोडल्यासारखी दिसतीये, हे असले नवरे जाळायचे काय, यांच्या आतला चुलीत का जातात? मेला एकाच्या अंगी वकूब नाही काढीचा आणि हे म्हणे देव, या देवांची आता नित्यनेमानं खेटरांनी पूजा करायला हवी. तो देव मला हाती सापडला की नाही तर त्याला तुमच्या समोर उभा करून त्याचा कान पिळून सगळं हडसून खडसून त्याला विचारलं असतं की या माऊलीकडे नीट एकदा डोळे फोडून पहा आणि मग सांग की पोरा बाळांनी भरलेल्या घरात अशी ओताला का दारू केली आहेस? ताईसाहेब तुम्ही अशा सीता सावित्री सारख्या तुमची काय होश ठेवली हो दादासाहेबांनी, कधी गोळाबर अन्न घातलं तुम्हाला वेळेवर का बोडभर चिंधी आणली धडोतीसाठी?
कष्ट प्रहर बाटलीतच बुड्या मारून बसला ना यांच्या मोठ्याल्या बुद्ध्या. मला कोणी राज्य दिलं ना तर मी साऱ्या बायकांना सांगून ठेवी की नवरा दारू पिऊन घरी आला ना तर कुशाल त्याला दाव्या दुर्खंडाने गोठ्यात घेऊन बांधित जा. नवरा म्हणे देवासारखा. अहो अशा तर नवरेपणाचे देवा रे माजले. दारू पितो तो कसला हो नवरा. अहो माझा देखील जिम्मा व्हायची नाही त्याची. किती बाई बस झालं. आपण कशाला जीव विटावून आपला धर्म सोडायचा. हे बघा बाळ भुकेला असेल थोडं दूध घेऊ. कळलं आणते जाते. इतके सुभे होते वाटत. माझ्या मिली जिपेची टकरी चालत मी येते. दळणाच हो बघते. सिंधू थांब मला बोलायचं आहे. इतक्या थोर मनानं गीतेला बोलती बंद का केलीस. दारूच्या धुंदीनं बहिरून निजलेला माझा जीव तुझ्या नाजूक बोलाफुलाने कसा जागा होणार ग. त्याच्यावर गीतेच्या तोंडचा दगड धोंड्याचा असा निष्ठुर माराच व्हायला हवा. गीतेचा एक एक बोल जीवाला चापकाच्या फटकाऱ्यांप्रमाणे लागत होता. सुधाकरा चांडा दारूच्या दुष्ट दादानं केवळ पशु बनून देवीची काय विटंपना केलीस. ही माझं सारं शहाण पण गेलं कुठे. ज्या तोंडाने मी दारू प्यायलो ते माझं तोंड तुझ्यासारख्या देवीला कसं दाखव. अहो अहो काय बरं असं. अहो त्या गीताबाई फटकळ तोंडाच्या आहेत. त्यांचं बोलणं नकाव असं मनावर घेऊ. आजपासून मी दारू पिणं सोडलं. अगं बाई खरंच का. आजपासून दारू पिणं कायमच सोडलं. असं झालं तर देवच पावला. प्रभू अजी ग मला मनी तोषला. प्रभू अजी ग मला मनी तोषला. प्रभू अजी ग मला मनी तोषला. प्रभु अजी गमला
तोषला प्रभुजी गमला मनी तोषला मनी तोषला मनी तोषला आपल्या पायांवर हात ठेवून मागणं मागते शुभ घडीचा हा निश्चय कधी काळी विसरू नये. सिद्धू काय करतेस हे? माझ्या पायांवर मस्तक ठेवतेस या सुधाकराच्या या दारूबाजाच्या? ज्यानं आपल्या विद्येला ज्ञानाला नाव लौकिकाला दारूच्या प्याल्यात बुडवलं त्या सुधाकराच्या? सिंधू मी दारूच्या नादानं काय करायचं ठेवलंय? वडिलांच्या पुण्याईला ब्राह्मण कुलीच्या पवित्रतेला दारून तिलांजली दिली. तुझ्यासारख्या देवीची अशी विटंबना केली. तुझ्या बाबांच्या घरी रोज सदावर्त चालावी त्या तुला घासभर अन्नाला अशी महाग केली. पोटासाठी तुला दळण दळावं लागलं. पंचपतिव्रतांनी पुण्य संपादनासाठी प्रत्येकी तुझी पूजा करावी अशी तुझी पवित्र योग्यता. त्या तुझ्या अंगाला तळीरामासारख्या नरपशूने स्पर्श केला. हा पातक्यातला पातकी सुधाकर माझ्या पायावर तू मस्तक ठेवतेस. त्यापेक्षा लाथेनं मला दूर नरकात का लोटून देत नाहीस? सिंधू गीतेनं खोटं काय सांगितलं? भलत्या भावभक्तीनं तू माझ्यासारख्या दगडाची देवपूजा कशाला करत बसलीस? तुझा नवरा होण्याला मी पात्र आहे का? नाही, पण कोणाला काय ठाऊक, कोणाला काय ठाऊक ब्राह्मण कुलीतला विद्या संपन्न सुधाकर पुढे असा दारूबाज दिवटा निघणार आहे, कोणाला काय ठाऊक. हो, आता मी नाही असं वेडबिद्र बोलू द्यायची. सोडायची झाली ना आजपासून, मग झाल्या गेल्या गोष्टींनी कशाला जीव कष्टी करून घ्यायचा? गेलं ते गंगेला मिळालं. आपल्या या एका शब्दासरशीच मला त्रिभुवन थोडं झालंय, आकाश ठेंगणं झालंय. आता सगळं काही सोन्यासारखं होईल बरं. चिरकालीन निराश असलेला तुझा ब्रह्मानंद मला कोणता उत्साह देणार नाही. मग आता हा निश्चय कायम ना? कायम कायम, अगदी कायम. माझी वकिलीची सनद गेल्यानं हरकत नाही. हो, माझ्या चार वजनदार मित्रांशी बोलून कुठेतरी नोकरीची सोय पाहतो. आता हा सुधाकर तुझ्या एका शब्दा बाहेर जाणार नाही. हे सोन्याचे शब्द कुणाला सांगू आणि कुणाला नको असं झालंय मन. आपल्या बाळालाच सांगते हा एक आन गोष्ट. आलेच हा? होय. बाळा, तुझी शपथ घेऊन सांगतो रे, आजपासून दारू कायमची बंद. चमत्कारिक स्थिती आहे. खर तर लहानपणापासूनच या बागेची शोभा माझ्या पुऱ्या ओळखीची, पण आसीच्याकडे नव्याने पाहिल्यासारखं वाटतंय. सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळं उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा धीर होत नाही. या बागेकडेच काय, पण एकंदर जगाकडेच पाहताना माझ्या दृष्टीतला हा भित्रा ओशाळेपणा कमी होत नाही. दारूसारख्या हलक्या वस्तूच्या नादानं ज्या सोज्वळ समाजातून प्रतिष्ठित परिस्थितीतून बरोबरीच्या माणसातून अगदी माणसातूनच मी उठलो, त्या जगात माझं एक काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरट्यासारखं होतंय. या सुंदर जगात माझी जागा मला पुन्हा मिळेल का? अजून तोंडाला दारूची दुर्गंधी कायम असताना माझ्या पूर्वाश्रमीतल्या जीवलग बंधूंना माझी तोंड ओळख तरी पटेल का?
दारूच्या धुंदीनं अंधुक झालेला माझ्या दृष्टीला माझी हरवलेली जागा हुडकून काढता येईल का? फार दिवस परक्या ठिकाणी राहून आलेल्या प्रवाशाला आपल्या गावातच हिंडताना किंवा फार दिवस बिछाण्यात खितपत पडून आजारातून उठलेल्या रोग्याला आपल्या घरातच फिरताना असाच अपुरा नवेपणा वाटतो खरा, पण पहिल्याला प्रियजनांच्या दर्शनाची उत्कंठा आणि दुसऱ्याला पुनर्जन्माच्या लाभाचा निर्दोष आनंद जो पवित्र धीर देतो तो घाणेरड्या व्यसनानं दुबळ्या झालेल्या पश्चात्तापाला कुठून मिळणार? कमाल आहे, आज कोणीच कसं फिरकत नाही. अजून दारूच्या खाणाखुणा अंगावर आहेत अशा अवस्थेत निर्व्यसनी जगात जावत नाही. म्हणून मध्यातल्या स्नेहातल्या ज्या वजनदार लोकांनी आडल्या वेळी मला सहाय्य करण्याची वारंवार वचनं दिली त्यांची भेट घेण्याच्या आशेने मी आज इथे आलोय. शास्त्री बुवा नमस्कार. वा 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 सुधाकर बनत वा. नमस्कार. चांगलाच गुंगारा दिलात की अहो. हुडकून हुडकून थकलो तुम्हाला, म्हटलं वाटेत कुठेतरी तंद्री लागली की काय. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्ते देखील पालथे घातले. गुत्तेच पालथे घातले बरं का, बाटल्या नाही. साऱ्या गटारांचा सुद्धा काळ उपसला पण तुझा कुठेच पत्ता नाही. आता आणखी वेळ नको. बरं सुधाकर, तळीरामाचा आजार फार वाढत चाललाय रे, त्यामुळे त्याच्या अवतीभोवती आळीपाळीनं जागता पहारा बसवायचा, त्यामुळे त्याचा कार्यक्रम ठरवण्यासाठी मंडळाची खास बैठक बसायचे, म्हणून म्हणतो लवकर क्लबात चल. तळीरामाचा प्राण जात असला तरी मला आता क्लबात यायचं नाही. सुधाकर, अरे असा वैतागलास कशानं? बैठक नुसतीच नाही सांगितलं ना एकदा, मी आज नाही कधीच क्लबात येणार नाही. वा, अरे तू नाहीस तर बैठकीला रंग नाही. बर्फा वाचून व्हिस्कीला तशी तुझ्या वाचून मजलशीला मजा नाही. कसं काय सांगू तुम्हाला, मी दारू पिणं सोडलंय. काय ओ व्हायचा काहीतरी तुम्हाला? वा बाजूला वा, मी बघतो. वा काय भलत चलतो बोलतोयस तू हा. अरे दारूच्या नशेत सुद्धा असं कधी बरळलं नाही. अरे मला सांग, एखादी गोष्ट आपली म्हणून जवळ केल्यावर पुढे अशी बुद्धी. अरे दोस्त अपना सो अपना, चल हे वेळ सोडून दे. ऐका, तापलेली काच आपोआप थंड होऊन देणं हे उत्तम. निवविण्यासाठी त्यावर पाणी ओतलं किती तडकायची हा. घटका भरापुरताचा पश्चाताप आहे सुधाकर. नाही आम्ही तर जातोच, पण तू स्वतःहून क्लबात आला नाहीस तर हे यज्ञपवित काढून ठेवीन लक्षात ठेव. चला. शास्त्री बुवा, हे यज्ञोपवित म्हणजे काय? अरे चल सांगतो. आजपर्यंत दारूच्या गटारात या पामर कीटकांबरोबर मी वाहत आलो, यांना दोष देण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा. सुधाकर, या क्षुद्र मनुष्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आशाळभूत दृष्टीनं तोंडावर गरिबीचं कंगाल हसू आणून कृत्रिमपणानं पदर पसरायला तयार हो. दादासाहेब सुधाकराच्या स्वाभिमानाला ठार मारण्यासाठी या बेपरवाईच्या हत्यारा खेरीस एखादा सौम्य इलाज तुझ्या संग्रही नव्हता का? प्रारंभीच या अखेरच्या शस्त्राची योजना कशाला केलीस रे बाबा? आता हे अवलक्षण कशाला? ही पीडा कशी टाळायची? कोणी पाहिलं बोलताना म्हणजे. अरे कोण सुधाकर? मने बापू. वा 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 आनंद आहे. मने बापू, मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे होते. हो
बोलू ना, पण त्याचं काय सर, आम्ही आज गडबडीत आहे, आपण बोलू निवांत. मने बापू फार वेळ नाही लागणार, दोन दोन शब्द बोलायचे होते फक्त. ते बघा दादासाहेब गेले. दादासाहेब मने बापू अहो अडचणीत आहे हो मी. मने बापू यांच्या पाजी संभावितपणापेक्षा पहिल्यानं केलेला उघड अपमान पुरवला. उभ्या जगानं प्रामाणिक हसण्यानं माझा तिरस्कार केला असता तरी सुद्धा यांच्या हरामखोर हसण्यानं माझ्या हृदयाला जसा घाव बसला तसा बसला नसता. हा तिसरा प्रसंग. काही हरकत नाही, आज एका मागून एक अपमानाच्या पायऱ्या चढून जाण्याचा मी मनाशी निर्धार केला. एका एका मागून एक मी जाणे बापू. कोण कोण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्हाला. कोण तुम्ही, काय नाव तुमचं? शनय बापू मी सुधाकर. सुधाकर हा नाव ऐकल्यासारखं वाटतंय. काय नाव म्हणालात? सुधाकर. हा सुधाकर नाही का? शनय बापू हो, इतकं विचारत पडण्यासारखं काहीच नाही आहे. आपल्या माझ्या अनेक वेळेला गाठी झाल्यात. शनय बापू मी खरोखरीच अडचणीत आहे हो. म्हणूनच आपल्या मंडळात आपण दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायला मी इथे. हे शरम मनुष्य. अरे भलत्या ठिकाणी भलत्या गोष्टीची आठवण करून द्यायला लाज वाटत नाही मूर्खा. पहिल्यांदा मी तुला न ओळखल्यासारखं केलं यावरूनच तू सावध व्हायला पाहिजे होतास. अरे दारूच्या बैठकीत दिलेली वचनं, केलेल्या ओळखी, ही सारी दारूच्या फुटलेल्या ग्लासाप्रमाणे, खाण्यातल्या खरकट्याप्रमाणे तिथल्या तिथं फेकून द्यायची असतात. दारूबाजीसारख्या हलक्या प्रकारात आमच्यासारख्या मोठ्या लोकांची ओळख व्हावी म्हणून तेवढ्यासाठी तुमच्यासाठी हलकड्यात मिसळावं लागतं, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. अरे पायखान्यातला पायपोस कोणी दिवाणखान्यात मांडून ठेवीत नाही. हे बघ, या पुढं असं कोणाला अडचणीत आणू नकोस. नी सुधाकराच्या निर्लज्जपणात अजून थोडी तुकतुकी आहे. अजून थोडी तुकतुकी आहे. रावसाहेब माझं नाव सुधाकर नाही. माझा चेहरा आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत असेल, पण खरोखरी पाहता तो आपला पूर्ण परिचय आहे रावसाहेब. सुधाकर अहो तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे. हा आमच्याशी असं वागणं काय? उतावळेपणानं आपल्या उदार मनाचा उपमर्द केल्याची क्षमा करा. नाही काय, आत्ताच मिळालेल्या अनुभवाच्या औषधाचा कडवटपणा अजून तोंडाभोवती घोळतोय हो. रावसाहेब मी विलक्षण परिस्थितीत आहे. असं? मला एखादी नोकरी हवी आहे. अतिशय काकुळतीनं पदर पसरून भीक मागतो रावसाहेब. एखादी नोकरी मिळाली तर तीन जीवांच्या पोटासाठी काहीतरी होईल हो. काय हे सुधाकर, उठा 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 उठा. हे काय असं? उठा उठा सुधाकर. हो तुम्हाला नोकरी? नोकरी आणि तुम्हाला? ओ तुम्हाला आम्ही काय पाहून नोकरी देणार? तुमची हुशारी, विद्वत्ता, लायकी. माझ्या लायकीबद्दल कशाला या थोर कल्पना? माझी लायकी एखाद्या जनावरापेक्षा हलक्या दर्जाची आहे. रावसाहेब तेवढी नोकरी मिळाली तर फार उपकार होतील. सुधाकर राव तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे, तुमच्यासाठी आम्ही काय नाही करणार. आहे एक नोकरी दरमहा 15 पर्यंतची. फार भार झाले 15 रावसाहेब. एका कंत्राटदाराकडे स्टोअर सांभाळण्याची नोकरी आहे. नाही म्हणजे खोरी फावडी होय नव्हे, अगदी 5-50 जंगम माल तुमच्या हाती खेळायचा. सुधाकर तुम्ही आमच्या पाठच्या भावासारख्या आहात तेव्हा तुमच्याशी खोटी भाषा नाही. नाही नाही अगदीच. कसं आहे तिथे अगदी लायकीचा सचोटीचा मनुष्य हवा. हो हो नाही म्हणजे कसं आहे नशा पाण्यासाठी 2 डाग नेले कलालाकडे तर निदान जामीन तरी हवाच ना. नाही नाही बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. मग तुम्ही माझ्यासाठी जामीन किपत करा ना. सुधाकर राव तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे. रावसाहेब मी तुमच्याशी अगदी स्पष्टच बोलायचं. होय होय होय. कसं आहे बोलून चालून तुम्ही व्यसनी. तुमची जामीन की म्हणजे पदरात निखारा बांधूनच हिंडायचं. नाही काय अहो व्यसनी माणसाचा कोण भरोसा घेणार? म्हणून म्हटलं तुम्हाला आपली विनंती आहे. काय आम्हाला या फंदात पाडू नको. कसं आहे सुधाकर तुम्ही आमच्या धाकट्या भावासारखे आहात. तुम्हाला खरंच नाही म्हणवत नाही हो. त्यापेक्षा तुम्हीच कुणीतरी दुसरा. खरं म्हणजे तुम्हाला तरी दुसरा कोण मिळणार म्हणा. जाऊ दे
हे पहा सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे आहात, तेव्हा तुम्हाला उपदेश करण्याचा आमचा अधिकारच आहे. तात्पर्य काय? दारू पिणं वाईट, दारूनं माणसाची पत गेली, नाचक्की झाली, अहो दरवाजात कोणी उभं नाही करणार तुम्हाला. खऱ्या कळवळ्याचं कोणी भेटायचं नाही. सगळे आपले दादा बाबा असे म्हणून बोल लावतील हो. म्हणून म्हटलं, धाकट्या भावासारख्यात म्हणून सांगतो, दारू पिणं वाईट, दारू सोडा. हां बरं, खूप उशीर झाला, वेळ होतोय, निघतो. हां बरं मी. हां बरं, कसं आहे, काही गरज लागली तर सांगा. तुम्ही आमच्या बास 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 दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची आता माझ्या ताकद नाही. अरे रात्री प्यायलेल्या दारूची घाण ज्याच्या तोंडाभोवती घोळते त्यांना मला दारू सोडण्याचा उपदेश करावा? ज्याची जोड्याजवळ उभं राहण्याची लायकी नाही त्यांनी जोड्यानं माझं मोल करावं? जिथं कवडी किमतीच्या कंगालांनी पैजारांनी माझी पायमल्ली केली तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार? दारूबाज दोस्तांनी लाथाडलेलं माझं हे थोबाड मी आता कोणाला कसं दाखवू? माझं उपाशी बाळ, काबाड कष्ट उपसणारी सिंधू यांच्या पुढं मी कोणत्या नात्याने जाऊन उभा राहू? बेवकूफ बाप, नालायक नवरा, माती मोलाचा मनुष्य का दीड दमडीचा दारूबाज? देवा रे, या सुधाकराला जन्माला तरी का घातलंस रे? आणि जन्माला घालून अजून जिवंत का ठेवलंस? मी 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 आता काय करू? मी मी कुठं जाऊ? मी मी या जगातून बाहेर कसा जाऊ? कुठल्या रूपानं मृत्यूच्या गळ्यात मग गरमिठी मारू? सुदृढ मनाला सुद्धा आत्महत्येसाठी मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते. मग दारूबाज दुबळ्या मनाला एवढं धैर्य कुठून येणार? नाही नाही नाही, बरोबर आहे. दारूबाजाच्या ओळखीचं मृत्यूचं एकच रूप म्हणजे दारू. तडफडणाऱ्या जीवाच्या जाचण्या बंद करण्याचा दारू खेरीज आता दुसरा मार्ग नाही 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 नाही. मुला सकट माणूस केला, सिंधू सकट संसाराला, सद्गुणांसकट सुखाला आणि जगा सकट जगदीश्वराला सुधाकराचा निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम. या पुढं फक्त दारू, प्राण जाई पर्यंत दारू, अखेर पर्यंत दारू दारू दारू. सुधा, अरे तुझ्या निश्चयाबद्दल ऐकून मी मोठ्या आशेने रे इथे आलो आणि तू हा प्रकार दाखवलास. त्याहीपेक्षा मोठ्या आशेने मी तो निश्चय केला होता बाई. पण 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 काय कपाळ, अरे अजून तरी ही दारू सोड. दारू सोड? इतके दिवस दारू प्यायल्यावर दारू सोड? अरे वेडायस का? दारू ही काही अशी तशी गोष्ट नाही की जी या कानाने ऐकून त्या कानाने जोडून देता येईल. दारू ही काही चैनीची चीज नव्हे की शोका कातरतीची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल. दारू हे काही खेळलं नव्हे की खेळता खेळता कंटाळीवर उच्या पायताशी टाकून बिंदोक झोप घेता येईल. सुधार, दारू हे काळाच्या फात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाड्याला घातलेली खीळ आहे. रामलाल, तुला दारूची जादू बघायची असेल ना तर तुला हवा तो 32 लक्षणीय सर्व सद्गुणी पुरुष पुढे उभा कर आणि त्याच्यावर दारूचे चार थेंब टाक. डोळ्याचं पातळ होतं तोच तुला त्या मनुष्याचा पशु झालेला दिसू लागेल अशी दारू आहे वेड्या. सुधा, अरे तू ठरवलंस तर तुला काय करता येणार नाही? आपल्या निश्चयाची पुन्हा एकदा आठवण कर. कसला कपाळाचा तो निश्चय? दारूच्या पेचातून मनुष्याची कधीही सुटका होऊ शकत नाही.
रामलाल दारूची सवय सोडण्याचा एकच काळ असतो आणि तो म्हणजे दारू पिण्यापूर्वीचाच पहिला एकच प्याला. एकच प्याला. अरे काय आहे तरी काय एवढा या एकच प्याल्यात? या एकच प्याल्यात काय म्हणून विचारतोस? अरे वेडायस रे भाई, ही बघ दारू. हा आता या रिकाम्या प्याल्यात तुला काय दिसतंय? सुधा नीट बघ काय दिसतंय काय नाही. अरे नीट पहा, म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन प्रसंगी यशोदेला जे चमत्कार दिसले नसतील ते या रिकाम्या प्याल्यात तुझ्या दृष्टीस पडतील. काबाड कष्ट उपसून आलेल्या थकवा घालवण्याच्या आशेने दारू पिणाऱ्या मजुरांच्या या झोपड्या, निरुद्योगाचा वेळ घालवण्यासाठी म्हणून दारू पिणाऱ्या श्रीमंतांच्या या हवेल्या, केवळ प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू प्यायला शिकलेल्या पडत मूर्खांचा हा तांडा. अकलेच्या मार्गानं न साधणारी गोष्ट मजलशीत एखाद्या जवळून साधून घेण्यासाठी धूर्ततेने त्याच्या बरोबर म्हणून थोडीशी प्यायला लागून पिता पिता स्वतःही दारूच्या प्याल्यात बुडालेल्या व्यवहार पंडितांची ही पागा. उद्योगी गरीब आळशी श्रीमंत साक्षर पडत मूर्ख निरक्षर व्यवहारी सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पहा हा एकच प्याला. दारोबाज नवऱ्याच्या बायकांची पहा पांढरी फटफटीत पडलेली कपाळ, दारोबाजांच्या पोरक्या पोरांच्या उपासमारीच्या किंकाळ्या, करत्या सवरत्या पोरांच्या हकाली मरणानं तळमळणाऱ्या वृद्ध माता पितरांचं विव्हळणं, बेवारस बायकांची बेआबरू, बेशरम बाजार बसव्यांची बत्साल, बेकार बेरडांची बदमाशी, बेचिराग बादशाहती, जीवलग मित्रांच्या मारामाऱ्या, दखलबाजी, कोण? रामलाल, अरे हाच तो विराट स्वरूप एकच प्याला. जा तुझ्या वैभवशाली वाणीनं हे मूर्तिमंत चित्र हा विराट स्वरूप एकच प्याला प्राणीमात्रांच्या डोळ्यापुढे अशा उग्र आणि भयानक स्वरूपात उभा कर, म्हणजे चार चौघांच्या आग्रहानं किंवा कुठल्याही मोहानं फसलेला तरुण पहिला एकच प्याला ओठाशी लावतो तोच हा विराट स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळ्यांपुढे उभा राहून त्याच्या बेदरलेल्या हातातून पहिला एकच प्याला गळून पडला आणि खाली पडून असा खळकण भंगून गेला तरच या सुधाकराचा जीव सप्त पाताळाच्या तळाशी असला तरी समाधानाचा निश्वास टाकेल. रामलाल यापुढं हे तुझं काम आणि हे माझं काम, यापुढं फक्त हे माझं काम. सुधा सुधा अरे आता मला दारू सुद्धा निडशी पिता येत नाही आहे. उदय मग शास्त्री बुवा, आता मी मरतो पण त्या भगीरथाला सांगा कि तरी राम दारू पिता पिता मेला, प्रेमाच्या पकडीत सापडला नाही. अगदी निक्षून सांग तळीराम, काय आहे तुझी शेवटची इच्छा? मी मेल्यावर या घरात दारूचा गुत्ताच काढा, त्याला आर्य मदिरा मंडळ असं नाव द्या आणि ते अहोरात्र उघडत ठेवण्या संदर्भात पाठ पुरावा करा. म्हणजे आडल्या नडल्यांची अडचण होणार नाही. आल्या गेल्याना गोरगरिबांना गरज बनताना फुकट दारू पाजा, विद्यार्थ्यांना निम्मे दरानं दारू विका,
माझी खरी विस्त ह्या तरुण पिढीवरच आहे यार. हळू 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 हळू. माझ्या घरातली ग्लास बाटल्या एखाद्या कुटुंब वत्सल दारू बाजाला द्या. माझ्या वर्षश्राद्धाच्या दिवशी एका पुण्यवान माणसाला चढकून दारू पाजा. बुचांचा एक तरफा माझ्या नावानं नदीत सोडा. म्हणजे मग मी त्यावर बसून वैतरणा नदी पार करून स्वर्गापर्यंत जाईन. कळाल ना? हो कळाल ना? हो न कराल तर अशा गुंतून मी भूत. तळीराम टू युअर हेल्थ. हा एवढा एकच. तळीराम गेला, मदिरेचा कैवारी गेला. दारूच्या या जिवंत गुट्ट्याचे अगदी 8:30 वाजले. आर्य मदिरा मंडळाचा खरा आधार तुटला. तळीराम बघू नको राजस बाळा. लहान जीवाने अशीच मोठ्या माणसासारखी समजूत दाखवली पाहिजे बरं बाळा. हस, आता कसं बरं हसलास? हसतात छानपणा शिकला पाहिजे. गुणाचं मोठं गोजीरवण आहे माझं बाळ. काय झालं, काय झालं? लागलीच दृष्ट आली बाळगंगा डोळ्यातून. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुला वाईट वाटलं का रे? मी रडते म्हणून तूही असं रडणारच का? मी रडू नको तर काय करू? वाटलं देवाला आपली दया आली म्हणून. चांगलं शपथ घेऊन दारू सोडणं झालं होतं, पण भाईनं सांगून पाठवलं की क्लबात पुन्हा जाऊन प्यायला सुरुवात झाली आहे. बाळा रे, अन्नपूर्णामय अगदीच रुसून बसली आहे रे आपल्यावर. देवाच्या अक्षतापुरते सुद्धा तात धुळ नाहीत करत. तुझ्या दुधासाठी थोडे पैसे होते ना, ते मगाशीच दिले गीताबाईंना. येतील होत्या, येतील दूध घेऊन. बाळा, आता संसाराला तुझाच काय तो आधार. बाळा, खूप मोठे व्हा आणि आपल्या गोजिऱ्या हातांनी माझे आसव पुसून टाका. आता मी गाणं म्हणते, हा निजा आता. Ugh.
चंद्र चवथीचा रामा जाग बागे मधे चाफानवतीचा इंदो इंदो इकडे 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 मला आणखीन दारू प्यायचे पैसे घेऊन ये मी कुठून आणू आता पैसे माझ्याकडे काहीच नाहीये तो खोटं बोलतेस तू आतमध्ये लपवून ठेवले असेल कुठेतरी कुठे ठेवलेस हो नाहीये तो खरंच कुठे ठेवलेस दाखव मी शोधून काढतो थांबा ऐका ना माझा कुठे ठेवलेस पैसे नाहीये तो कुठे लपवून ठेवलेस कुठे लपवून ठेवलेस दाखव जीवच घेतो तुला होते तेवढे गीताबाईंना दिले हो बाळाच्या दुधासाठी हरामखोर नवऱ्यापेक्षा तुला कार्ट जास्त आहे काय हरामखोर पतीव्रत नाहीयेस तू ते कार्ट माझं नाही तर रामलालच काय बोलताय ते कार्ट मी मारून टाकतो मी मारून टाकतो बाई अजूनही सांगा यांनी काय केलं ते त्यांनी काय नाही केलं कुणी सांगितलं तुम्हाला अरे पुन्हा पुन्हा कशाला विचारताय पुन्हा विचारतोय कारण का तुम्ही नीट सांगत नाही आहात त्या बाळाला काय झालं आणि तुमच्या कपाळाला कसं लागलं सांगितलं ना एकदा मी 2 दिवसांची उपाशी होते राहून राहून मला भोवळ येत होती माळ्यावरून उतरताना मला घेरी आली पडल्यामुळं कपाळावर खोक पडली मूल माझ्या अंगाखाली चेंगरलं गेलं त्यांचा काही दोष नाही होता तर काय नाही केलं बाई हे सगळं खरंय खरंय अगदी खरं माझ्यावर विश्वास ठेव ठीक आहे उगी जाग पकडून काय होणार आहे सिंधुताई धन्य आहेस तू फौजदार साहेब या तुम्ही हो पण तुम्हाला तेवढी फिर्याद मागे घ्यावी लागेल चला माझे डोळे असे उघडे आहेत तोवर देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून घेतो म्हणजे मग माझे डोळे कायमचे बंद झाले आणि भौतिक काळा कुठं अंधार पडला तरी दिशाभूल होण्याची भीती नको कायमचे बंद झालेच पाहिजेत कायमचे बंद झाले पाहिजेत कायमचे बंद झाले पाहिजेत कुठे ती जीवाला जाऊन भिडलेली ही साता जन्माची वैरी ऐकलं का कायम माझ्या जवळ यायचं होतं बंद झालं पाहिजे माझ्या जवळ या ना
तुझ्या जवळ येऊ? माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवावं आणि आपला हात माझ्या हातात द्या. सिंधू, देवता स्वरूप सिंधू, काय तुझी दुर्दशा झाली का? दारूबाज नवऱ्याच्या पायी तू बुडालीस, अपशब्दाने तुझा अपमान केला, कधी तुला गोळा भरायला दिला नाही, पोटासाठी तुला दळण दळावं लागलं, तुझे हाल हाल केले ग, हाल हाल केले. तुझ्या पोटचा गोळा तुझ्या डोळ्यात देखत छेचून टाकला. या अनंत अपराधी पातक्याला क्षमा कर ग, क्षमा कर. हो, आपण कशाला बरं जीवाला त्रास करून घेता? आपल्या मांडीवर मला मरण आलं याहून कोणतं मोठं भाग्य हवं मला? मरण आता माझं जरा ऐका. मरण आपल्या जीवाला जपणार आता कोणी नाही. असं नको बोलू. आपण आता एकटे राहिला. असं नको बोलू. माझ्या रक्ताच्या थेंबाची शपथ आहे. असं नको बोलू. आता इथून पुढे आपण दारू पिऊ नका. नाही नाही सिद्धू, नाही उभा. जन्म तुझी पवित्र आज्ञा मोडण्यात घालवला, तुझ्या अखेरची आज्ञा पाळणं इतका हा पातकी सुद्धा कर्भाग्यशाली नाही, कारण हा अखेरचा एकच प्याला मला अजून घ्यायचा आहे. सिद्धू, हा सिद्धू, सिद्धू, सुधा. अरे काय हे? आणि तू हे काय प्यालास? हे दारू एकच प्याला. अरे अजून दारू? जिने एवढा अनर्थ केला तीच दारू? हो रामलाल, तीच दारू. जिने माझ्या घरात एवढा अनर्थ केला तीच दारू. जिने चारही खंडात अनर्थाचं साम्राज्य माजवलंय ती दारू. कुबेराला भीक मागायला होते ती दारू. भीमासारख्या वज्रदेही शरीराला 72 रोगांचा दवाखाना बनवते ती दारू. महापतिव्रताने नवऱ्याच्या हाताने बाजारात नेऊन फसवते ती दारू. शिकलेल्या शाळ्याच्या तोबाडाला शिमग्यातल्या शिव्या शेणांनी शोभा आणते ती दारू. मुलाकडून बापाला, बापाकडून मुलाला ठार मारवते ती दारू. ती दारू मी प्यावी? रामलाल, रामलाल तुला या आधी सांगितलं, आज शेवटचं सांगतो. दारूची सवय सोडण्याचा काळ हाती लागण्यापूर्वीच काय तो असतो. ज्याने पहिला एकच प्याला घेतला ना, त्याला अखेरचा एकच प्याला घ्यावाच लागतो. अरे दारूबाज दारूतच मरणार हे ब्रह्मवाक्यच आहे. पण माझ्यासारख्या एखाद्याला पश्चाताप झाला ना रामलाल, तरी अखेरचा एकच प्याला सुटत नाही रे. पण जसं जळजळीत औषधाला ठार मारण्यासाठी त्यात पुष्कळसं पाणी ओतावं लागतं ना, तसंच हा अखेरचा एकच प्याला घेताना त्यात ती दारूची जला लाग मारण्यासाठी त्यात रसका पुरासारखं विष बरंच ओतावं लागतं. रसकापूर? ओ रसकापूर. अरे रामलाल, माझी सिंधू मला सोडून गेल्यावर जगात माझं काय राहिलंय रे? माझी पुण्याची सिंधू आटली.
माझी दयेची सिंधू करुण रसाची सिंधू काळ सागराला मिळाली. नाही रे नाही, या पातकी सुधाकरानं निर्मिलेल्या दारूच्या समुद्राला मिळाली. सुधाकराचं जग दारूच्या एकाच प्याल्यात बुडून गेलं. या देवतेचे पाय धरून हिच्या बरोबर गेलो ना तर हिच्या पुण्य बलानं माझी पातकं जळून मला स्वर्गदारात प्रवेश करता येईल रे. गेली रे रामलाल, तुझी ताई गेली, माझी आई गेली. रामलाल, हा अनर्थ पाहत होण्यामागचं कारण म्हणजे मी पहिल्यानं घेतलेला एकच प्याला. जा एकच प्याला चवाट्यावर मांड आणि आल्या गेलेल्या अशिकलेल्याला, अडाण्याला, राजाला, रंकाला, महाराला, म्हाताऱ्याला, ब्राह्मणाला, मुलाला, तुझ्या जीवाभावाच्या दोस्ताला आणि सहा जन्माच्या दुश्मनाला हात जोडून कळवळीनं सांग, दारू दारू पिऊ नको. काय हा अनर्थ, एकदम तीन जीवांच्या तीन परी झाल्या. मूल गेलं, सिंधू गेली, सुधाकर गेला, घर बुडाला, नाव बुडाला, वंश बुडाला. आता आता या जगात सुधाकराचं काय राहिलंय? सर्वस्वासह हे तीन जीव ज्यात बुडाले तो दारूचा एकच प्याला, एकच प्याला, एकच प्याला, एकच प्याला. किती जीव प्याल्यावर तृप्त होणार आहे? एकच प्याला का असंख्य जीव गिळंकृत करून तरीही अतृप्तच राहणार आहे हा एकच प्याला. आजही आजही आदरणीय गडकरांची कलाकृती आम्हाला आदरपूर्वक सादर करावीशी वाटली. याचं कारण दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष गेली, पण आजही सिच्युएशन तशाच आहेत. थोडाफार फरक इकडे तिकडे. आजही अनेक घरांमध्ये असे सुधाकर, अशा सिंधू दिसतातच की हो. जगाशी ओळख होण्यापूर्वी जगाला अनोळखी झालेले जीव आजही दिसतातच की हो. हे असं घडू नये, हे वाढू नये, एवढीच प्रामाणिक इच्छा, सदिच्छा. आयुष्यात असे मोहाचे प्रसंग टाळण्याची एक वेळ असते, पहिली वेळ. आणि हे जर असं घडलं, असं जर झालं, तर सर्व सिंधूच काय, सर्व संसार हर्षभराने फुलून राहतील, नांदतील आणि म्हणतील तोपे बहु माझा, तोपे बहु माझा, तो प्रभु राजा, तो प्रभु राजा, तो प्रभु राजा. आता हासला मनी दोषला, आता हासला मनी दोषला, प्रभु जी रमला मनी दोषला, प्रभु जी रमला प्रभु जी गमला मनी दोषला, प्रभु जी गमला मनी दोषला, प्रभु जी गमला मनी दोषला.